आदि तूच अंति तूच तूच सर्व ठाई। ठेव हात डोईवरी शिणली रे काय, तुझ्या सावलीत जावो जन्म स्वामीरा। नमस्कार सगळ्यांना, मी आहे प्राजक्ता, स्वागत आहे आपलं प्राजक्ता विशाल या चॅनलवर। तर आज खूप दिवसांनी आपण रेसिपीचा व्हिडिओ करणार आहोत। तर रेसिपी आहे मिसळ, मिसळ पाव। तर झणझणीत आणि तर्रीवाली मिसळ करणार आहोत। तर आपण बघूया काय काय त्यासाठी साहित्य लागतं। ते त्यासाठी घेतलेलं आहे मी एक वाटी मटकी हळद, 2 चमचे तेल, कांदा बारीक चिरलेला, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, जिरा आणि मोहरी। तर सर्वप्रथम आपण तेल टाकणार आहोत। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये टाकणार आहोत मोहरी। मोहरी टाकल्यावर टाकणार आहोत जिरं, ते चांगलं तडतडलं की त्यामध्ये टाकणार आहोत। कढीपत्ता, हो तेल टाक, आणि आता टाकणार आहोत कांदा बारीक चिरा, 2 बारीक चिरलेले कांदे आहेत। गॅस लहान करायचा, नाही ते नाही टाकलं, नाही तू पण करतो, तू काय काय करणार, सगळं टाकणार तू, मम्माला मदत करणार रेसिपी करायला। आपण सर्वप्रथम स्टॉक करून घेणार आहोत मटकीचा, त्यानंतर आपण फोडणी देणार आहोत। कांदा लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा। थांबशिव, कांदा लाल झाला का आलू आलंच माझी पेस्ट टाकायची। इथे यायचंय गॅस जवळ, हात लावायचा नाही कशाला पण, नाही तर भू होतो। ठेऊ जा बाबां बरोबर, नाही तर सांग मी रेसिपी करतोय नंतर करतो, जा बोल जा। कांदा झालेला आहे चांगला, इकडे तू चेअर वरच उभा राहा ना, तू कशाला किचन वर येतो, किचन वर काय होतं बाऊ होतं माहिती आहे ना तुला। ते मम्मा टाकणार आणि तू बघणार, लहान मुलांनी गॅस जवळ यायचं नाही, लांबून बघायचं। आता टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट। ट्राय करतो, काय ट्राय करतो, कांद्याचा आणि आलं लसणाचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे। हो तू देणार,
गॅस पासून लांब राहायचं, नाही तर काय होतं, चटका बसतो. श्रियन काय करणार आहे आज? आज आपली कोणती रेसिपी आहे? श्रियन खाणार मिसळ पाव? का रे, तिखट नाही बनवते. सगळं साहित्य देणार बर, पण चटका बसेल. मी टाकते, तू बघ ना. लांबून टाकायचं, लांबून. आणि एकच आता परत देणार नाही मी. हो, पुढे हळूच हळूच पुढे हो ना. बस सर, एक चमचा हळद टाकलेली आहे, अर्धा अर्धा चमचा करून, अर्धा चमचा श्रियांनी टाकली, अर्धा चमचा मी टाकली. आणि आता टाकणार आहोत तेल. नाही तेल झालं, टाकून मटकी टाकणार आहोत. मटकी एक बाउल आहे, मटकी ती आपण टाकणार आहोत. मिक्स करून घेतलेला आहे, कांदा, कढीपत्ता, आलं, लसूण, हळद, जिरी, मोहरीची फोडणी देऊन सगळं एकजीव करून घेतलेला आहे. आता टाकूया आपण मीठ, आत्ताच टाकून घेऊया, नंतर मग फोडणीत नको टाकूया, कारण की आता अंदाजेच मी टाकलेला आहे. थांबसू चांगलं मीठ पण मिक्स झालेलं आहे. उभं राहा. मटकी मटकीची काय मिसळ? हे आपण गरम करून, हे आपण गरम करून घेतलेलं पाणी आहे, कारण की यामध्ये आपण साधं पाणी टाकलं तर मटकीची चव वेगळी होऊन जाते. ज्या जेवढी ग्रेव्ही करायची आहे, जेवढा रस्सा ठेवायचा आहे मटकीचा आपल्याला मिसळीचा, तेवढं पाणी टाकायचं, त्यानुसार पाणी टाकायचं. आता आपण त्याला एक शिट्टी घेऊया झाकण लावून. एका शिट्टी मध्ये मटकी. शिजून जाईल एका शिट्टी मध्ये. याच्यावर आता आपण वाटप जे घालणार आहोत, वाटप जे, हा गॅस कुकरची शिट्टी होईपर्यंत आपण वाटपाची तयारी करून घेऊया. आणि
मैं बघते खोबरा आणि ते शॉपिंग पॅन घ्या. याच्यात काय शॉपिंग पॅन आई कने नाही आपल्याकडे दिलं ना. वरती उठलास ना तर लागेल गेलं पावडर लावून इकडे जाऊ थांबतो मिनटं तेल घेऊ दे खाऊ नको कशाचं वाटत मिसळीच सगळं साहित्य देतो हाताने पहिलं काय देणार ठेव ना मी सांगते ना पहिला आयुष्य हे काय काय आहे हे काय आहे हा कांदा नानन खोबर नारळ पण म्हणतात बरं नारळ पण म्हणतात हे काय तेल आधी काय घालणार आहोत आपण हे दोन मोठे कांदे घेतलेले आहे उभे चिरून हा एक टोमॅटो घेतलेला आहे उभा चिरून आणि ही अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याची घेतली आहे काप करून एक शिट्टी झालेली आहे आता आपली आपण करणार आहोत आता गॅस बंद तर आता आपण करणार आहोत खोबरं भाजून घेणार आहोत आता आपण खोबरं खोबरं काढून घेऊया आता पडू देत मी उचलते हा आता कांदा एक एक टाकत नाही सोनू हे आहेत दोन मोठे कांदे चिरलेले थोडस तेल टाकून
आता लालसर झालेला आहे, त्यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो। आपण याला मिक्सरमध्ये कांदा टोमॅटो एक दिवस झालेला आहे, टोमॅटोही शिजलेला आहे, तर आता आपण खोबरं टोमॅटो कांदा मिक्सरमध्ये वाटून घेऊया। चला तर आता आपण फोडणी देणार आहोत, तर त्यासाठी आपण 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी। तेल चांगलं गरम होऊन द्यायचं। तेल गरम झालेलं आहे आपलं, आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत हे वाटलेलं वाटण। त्यामध्ये आपण कांदा सुकं खोबरं भाजलेलं आणि एक टोमॅटो घेतला होता त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आपण। तर आता आपण तेल गरम झालेलं आहे ते आपण तेलामध्ये टाकून घेऊ। हे आहे मटकी शिजवून घेतलेला स्टॉक। यामध्ये आहे मिसळ मसाला आणि लाल तिखट मसाला, तर आपण आता याच्यात टाकणार आहोत। या सगळ्याचा एकजीव करून घेऊ आणि त्यानंतर आपण मटकीचं स्टॉक टाकू। मसाले टाकल्यावर छान असा सुगंध सुटलेला आहे। वेळ नाही लागत, जास्त झटकीपट होणारी रेसिपी ही आहे। मीठ अगोदर टाकल्यामुळे मीठ आणि हळद टाकलेली नाही आहे याच्यामध्ये, तर कोणाला जर कमी लागत असेल तर ते टाकू शकता। या मसाले एकजीव झालेले आहेत, आपण टाकणार आहोत मटकीचं स्टॉक। मसाला मिक्स करून घेऊया वाटप याच्यामध्ये, नंतर मग राहिलेले जे आहे ते टाकूया। दाटसर रसा झालेला आहे, राहिलेलं बाकीचं जे आहे ते आता आपण टाकल्यावर मिक्स होऊन एकजीव होईल आणि एक ग्रेव्ही टाईप होईल।
आता छान अशी एक उकळी घेऊन घेऊया आपण. छान अशी तर्रीवाली मिसळ झालेली आहे आपली तयार. गॅस लोच ठेवायचा. मिसळ झालेली आहे तयार. छान अशी तरी आलेली आहे मिसळीला. म्हणजे पूर्ण मिसळ हलवली तरी आतमध्ये पांढरं न दिसता लाल लालच दिसत आहे. तरीवरी चमचमीत मिसळ तयार झालेली आहे. तर आता आपण सर्व करणार आहोत. यामध्ये टाकणार आहोत आता आपण कांदा. त्यानंतर टाकणार आहोत फरसाण. आणि परत तर्री घेणार आहोत त्याच्यावरती. याच्यावर टाकणार आहोत आता कोथिंबीर. अशा प्रकारे तयार झालेली आहे आपली मिसळ. आणि ठेवणार आहोत एका साईडला लिंबू. आणि एकाच बाउलमध्ये घेणार आहोत एक्स्ट्रा तरी. हे पहा अशा प्रकारे आपली डिश तयार झालेली आहे. तर या सगळ्यांनी खायला मिसळ पाव. सभी का बजट ना थोड़ा टाइट था. दरअसल आपने कभी अनुराग भाई से पूछा नहीं कि आपको